एम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे। पुणे जिल्ह्यातील पूर्व आंबेगाव तालुक्यामध्ये भागडी येथील अल्पशिक्षित गोपाळ गवारी यांनी तब्बल 12 एकरावरती शुगर किंग जातीचं कलिंगड शेती फुलवली आहे। पाहुयात गवारी यांची यशोगाथा। हा डोंगराळ पट्ट्यातील आणि कमी पर्जन्यमान असलेला भाग वर्षानुवर्ष पडीक आहे। सातगाव पठार म्हणून ओळख असणाऱ्या या भागडी गावामध्ये गोपाळ गवारी यांची वडिलोपार्जित 35 एकर शेती आहे। ही जमीन एकेकाळी ओबडधोबड होती। डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या जमिनीमध्ये कोणतेही पीक घेतलं जात नव्हतं, मात्र गोपाळ गवारी यांनी येथे पाणी पोहोचवण्यासाठी जवळच्याच दुसऱ्या डोंगरापाशी 1.5 कोटी लिटर क्षमतेचे शेततळे तयार केले आणि या शेततळ्यामध्ये घोट नदीवरून 5 किलोमीटर अंतरापासून पाईपलाईनद्वारे पाणी आणले। या शेततळ्यातून सायपन पद्धतीने एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगराच्या पायथ्याशी सिंचन केलं जात आहे। हे पहिले सगळं माळरान होती, आता आम्ही नाही, आमच्या सासऱ्यांनी मिस्टरांनी निर्णय घेतला की सगळं लेवल करायची, सपाट रान करायचं। आता आम्ही ही पिकं घेतल्यापासून आमच्याकडं 10 ते 12 जोड पिकं काम करतात, त्यांना हे काम वर्षभर पुरतं। त्याच्यापासून आम्हाला पण त्यांना पण 2 रुपये मिळतात, आम्हाला पण मिळतात। 2010 साली आम्ही एक साधारण 19-20 एकर कोबी अचानक केली आणि त्याला बाजारभाव चांगले मिळाल्यामुळं आम्हाला 19 दिवसात साधारण 36 लाखाचं उत्पादन झालं। त्याद्वारे मग आम्ही 2011 साली गोड नदीवरून पाईपलाईनची योजना तयार केली। 1.6 इंची पाईपलाईन 14,500 ते 15,000 फूट अंतरावर एक तळ केलं आमच्या मावळणीच्या वावरात। तिथून सायपन आमचं 8 ते 9,000 फूट हे सायपन आहे, याच्याद्वारे मग आम्हाला पिकांची मग तंबाटं घ्यायला लागलो आम्ही, फ्लावरी घ्यायला लागलो। आणि नंतर 2014 साली आम्हाला साधारण कलिंगड एक मार्केटमधून बुवा जाऊन एक नगदी पीक आहे, 2 महिन्याचं पीक आहे, बरं उत्पादन त्याचं जर चांगलं साधलं तर आम्ही त्याचे उत्पादन 20 टनापासून ते 35 टनापर्यंत उत्पादन घेतलं। ह्या हिशोबाने कमी कालावधीत जास्त पैसे देणारं पीक म्हणून आम्ही त्याच्याक वळालो। गवारी आपल्या शेतामध्ये दरवर्षी कलिंगडाची लागवड करतात, यंदाही त्यांनी 12 एकर क्षेत्रावरती कलिंगडाची टप्प्याटप्प्याने लागवड केली। यासाठी ठिबक सिंचन आणि मल्चिंग पेपरचा वापर केला। यंदाही कलिंगडाची शेती बहरात आहे, त्यामध्ये 2 ते 5 किलो वजनाची कलिंगडे झाडाला लागली आहेत। एकरी 24 ते 25 टन सरासरी उत्पन्न मिळत आहे। शेताच्या बांधावरती येऊन व्यापारी कलिंगडाची खरेदी करतात। सुरुवातीच्या काळात गवारी उत्पादित झालेला माल मुंबई आणि पुणे मार्केटला विक्री करत होते, मात्र नंतरच्या काळात गवारी यांच्या फळांना जागेवरतीच मागणी येऊ लागली। फळं आम्ही पूर्वमशागत कशी करतो, टप्प्यावरी पिकं असतात। आता आमचं गेल्या वर्षी कलिंगड होतं, कलिंगड काढून आम्ही तंबाटं लावलं, तंबाटं काढून झेंडू केला, झेंडू जमिनीत आम्ही रोटरून घेतला, कागद काढून, कागद आणि मल्चिंग पेपर काढून नळ्या गुंडाळून झेंडू जागेवर रोटरला गेला, त्याचं पाचोळे खत तयार केलं, म्हणजे ते रोटरल्यामुळं जमिनीत मग ती नांगरली, नांगरल्यावर परत फणून रोटर मारून तयार करून त्याला आम्ही एक शेणखत एकरी साधारण 6 ते 7 ब्रास शेणखत घालतो, म्हणजे साधारण 25 ते 30 हजार रुपयाचं शेणखत। त्याच्यानंतर मग रासायनिक खताचा वापर आम्हाला कमी करावा लागतो, त्याच्यामुळं उत्पन्नात साधारण शेणखत जास्त असल्यामुळं चांगली आम्हाला गळीत मिळतं। संपूर्ण कामामध्ये गोपाळ गवारी यांचा कृषी पदवीधर मुलगा राम आणि पत्नी कांताबाई यांचा मोलाचा वाटा आहे। जमीन सपाट केल्यानंतर पाण्याची सोय केल्यापासून त्यांनी ऊसासारख्या पिकाची कधीही लागवड केली नाही, ते वर्षभर पालेभाज्या आणि फळभाज्यांसारखीच नगदी पिके लागवड करत आहेत। त्यामुळे परिसरामध्ये 12 कुटुंबातील 35 मजुरांना वर्षभर रोजगार त्यांच्यामुळे मिळतोय। भागडी गाव एकेकाळी दुष्काळी गाव म्हणून ओळखले जात होते। गावातील 70% जमीन पडीक होती। अलीकडे आदर्श गाव योजनेच्या माध्यमातून येथे शिवारामध्ये पाणी अडवण्याचे कामही झालं आहे, त्यामुळे पावसाचे पाणी शिवारातच अडवण्यास मदत होते। हे जवळजवळ वडिलोपार्जित 30 एकर शेती आहे आमची। 2008-09 साली आम्हाला इथं पाण्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली, त्यामुळं आम्ही 2008-09 साली लिफ्ट करायचं ठरवलं। तर इथं जवळच घोड नदी आहे पारगाव या गावी, तर तिथून आम्ही लिफ्ट आणलं आणि उजव्या साईडला इथून जवळजवळ 3 किलोमीटर अंतरावर एक ते हे केलं, तलाव केलं, तळं केलं आणि त्या तळ्यात
ते पाणी टाकलं, त्या तळ्याची क्षमता जवळजवळ 1.5 कोटी लिटर पाण्याची क्षमता केली आहे आणि सायपनद्वारे आम्ही इथं आता पाणी आणतो आहे आणि भर उन्हाळ्यात सुद्धा आम्हाला कलिंगडासारखी जास्त पाणी घेणारी पिकं घेता येतात. गवारी कुटुंबियांनी निश्चितच जिद्द आणि चिकाटीच्या जोरावरती माळरान जमिनीवरती घाम गाळून हे यश मिळवलंय. ते समाजासाठी प्रेरणादायी असणारच आहे, त्यामुळे समाजातील इतर लोकांनीही गवारी कुटुंबियांचा आदर्श घेण्याची गरज आहे. रुपेश चापुडे, AM न्यूज, आंबेगाव, पुणे. AM न्यूज, स्पंदन महाराष्ट्राचे.